भारत महिला अ टीमच्या नेतृत्वाची धुरा कोल्हापूरच्या अनुजा पाटीलकडे सोपवण्यात आली आहे. बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या 3 वनडे आणि 3 T20 मॅचेसमध्येसाठी अनुजा भारतीय टीमचं नेतृत्व सांभाळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे अनुजा आनंदी आहे आणि त्याचप्रमाणे कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी ती तयार असल्याची प्रतिक्रिया तिनं दिली आहे. अनुजाप्रमाणेच पुण्याच्या कविता पाटील आणि देविका वैद्यचीही टीममध्ये वर्णी लागली आहे. वनडेमध्ये कविता भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे तर देविकाला वनडे आणि T20 अशा दोन्हीमध्ये आपली चमक दाखवण्याची संधी मिळेल. मुंबईकर जेमिमा रॉड्रिक्सही दोन्ही सिरीजमध्ये भारताकडून खेळणार आहे.